बारा गावची बारा पोर सावध कोणापासून? अंगणवाडी तिकडला वास संपला काय? तिकडे वास घेत आलाय. तिची मालगाडी एकदम कडक. प्रेम द्यायचं असत. प्रेम बिम काय नाही बरं का? काही न करता, म्हणजे काहीच न करता फवार ओढला पाहिजे. दुसऱ्या गावातली पोरं आहेत की डोळं बाहेरून डान्स करते आणि एवढं बघते. फेसबुकला 7,000 इन्स्टाला 800 पण दोसारखे नाही पाहिजे. वहिनी म्हणतात ना, त्यांनी मानलंच हे. आपल्या रेशन कार्ड वर तुझंच नाव असत. काय बोललास? एकदम कडक. काय बोलायला पिंकी आवडती आपल्याला तिची मैत्रीण. हिरो एवढा नट्टापट्टा करून कुठे चाललाय? पुढच्या पिढीला हॅलो बोलायला. मग कशी सुरू आहे तुमच्या प्रेमाची गाडी? डोळा मारला म्हणजे टाका मिटला. हवा चर्चेने मिटण्याच्या किंवा समजावण्याच्या पलीकडचं. एवढा मोठा वाढला ना तरी लहान पोरांच्यात अजून दरादरी करतो का? पण गट्यानं ना जेकनी गावचं ना नाकच कापून टाकलंय बघा. माझी माणसं काय रस्त्यावर पडलेली नाही. पोरी कॉलेजला गेलत्या का खुरपायला गेलत्या? वसवस करू नका, हळूहळू घ्यायचं, दमानं घ्यायचं. अगं दुश्मन वगैरे असं काही नसतं. प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं. ती जी मजा आहे ना ती बस आता नाही कंट्रोल होत. कॉलेजला गेलो इथली लई आठवणी. इथं जगदाळे बाबाच मार खायच, पुन्हा आपल्या पाव्याच स्वीटीच, आपले ऋषी भाऊ टाका. खरंच शाळेमध्ये लय मजा आहे रे. आपले पोर मित्र हे परत कधी भेटणार नाहीत. शिक्षक पण कधी भेटणार नाहीत. एक एक दिवस आणि एक एक क्षण जसा पुढत जाईल परत कधीच येत नाही. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. पण जगदाळे बाबाची लय आठवण येईल ना का तिथं? मी जगदाळे बाबाची लय खोड्या करतो. मी ते एक काम करणार, जगदाळे बाबाचे प्रवचन आहे का नाही असे रेकॉर्ड करून ठेवणार आहे आणि नेणार आहे ना ऐकत बसणार आहे. चला त्याचं दाल बघितलं असेल तो भूक लागली. अर खादाड्या काय लागत तू, जा जेवण करून ये जा. माझं चुकलं हे बुटारण्याला आणलं तर जा की पीस खाल्ली का? पीस वागा पिसूडत असतो का? अरे बिन लाजा लाज आहे का नाही तुला? मग खाऊन पिऊन आलो म्हणतोय भूक लागली मला. धन्य
काय वाढ लांब लांब केस उलट चालले लागले चेसानीच फासली नाही नाही हनुमान ज्ञान गुण साग जे कपित जागत परत जर नाव दिल लागलो बघ घाटवर ताजी तो कुर नाही इथं तर आपलं दहावीचं वर्ग आहे इच्छी पाय मामा बाबळे कुठलं उघड ठेवून गेला असेल चिंचा पोर